मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून इंदूरच्या दिशेने जाणाऱ्या MH 38W 1177 क्रमांकाच्या वाहनाला शिरपूर टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी अडवले असता टोल भरण्यास नकार देत कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार 6 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर येथे टोल नाका आहे. सदर टोल नाक्यावर 6 जुलै रोजी सायंकाळी इंदोरकडे जाणाऱ्या लेनवर MH 38W 1177 क्रमांकाचे वाहन आले असता वाहन परजिल्ह्यातील असल्याने कर्मचाऱ्याने ओळखपत्राची मागणी केली. मात्र चालकाकडे ओळखपत्र नसल्याने व वाहनावर आमदार असल्याचे स्टिकर दिसून आल्याने कर्मचाऱ्याने टोल भरण्यासाठी सांगितले. मात्र टोल भरण्यास नकार देत वाहनातील एकाने खाली उतरून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याने शहर पोलीस ठाण्यात 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. शहर पोलिसांनी लागलीच धाव घेत वाहनासह वाहनातील लोकांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले. शहर पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. तसेच टोल कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने संबंधितांना सोडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक KK पाटील यांनी दिली. मात्र राज्यातील आमदारांना स्वतः वापरत असलेल्या वाहनालाच फक्त स्टिकर लावण्याचा अधिकार असताना कार्यकर्ते वापरत असलेल्या वाहनाला आमदार नावाचा स्टिकर लावण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आज सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान हिंगोली नांदेडकडचे लोक होते, 6 लोक होते इनोवा गाडीमध्ये. शिरपूर टोल नाक्यावरती टोल भरण्यावरून ते टोलचे कर्मचारी आणि त्यांच्यात किरकोळ वाद झाला. सदर घटनेबाबत डायल 112 कॉल आलेला होता, त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कर्मचारी रवाना केले होते आणि ते कर्मचारी त्या जे तक्रारदार आहेत आणि ज्यांच्या जर तक्रार होती त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले. परंतु तक्रारदार यांनी कोणतीही तक्रार न दिल्यामुळे ते तक्रार देता न देता निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे सदर लोकांवरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.